सातत्यानं पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या काही भागात ग्रामविकास संस्थेनं नागरिकांना पाण्याचं महत्व समजावून सांगण्यासाठी गावोगावी जनजागृती कार्यक्रम सुरू केला. त्याचबरोबर सिंचनाची कामंही केली आणि पाहता पाहता पाण्याच्या टंचाईची समस्या दूर झाली. पाहूया त्याविषयीचा वृत्तांत. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामविकास संस्थेने पाणी टंचाईग्रस्त गावात सिंचनाची कामं करून नंदनवन फुलवलं आहे. या ठिकाणी वर्षातले 8 महिने पाण्याची काळजी कोणालाच नसते, किंबहुना पाणी बचत, पाणी टंचाई या विषयावर बोलायला सुद्धा वेळ नसतो. पण उन्हाच्या झळा लागल्या की सर्वजण खडबडून जागे होतात. दिवसेंदिवस कमी होणारं पर्जन्यमान, पाण्याचा तुटवडा, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणातील बदल, वाढती लोकसंख्या, कमी पडणारा पाणीसाठा, पाण्याचा अपव्यय अशा बऱ्याच गोष्टींमुळे पाणी टंचाई आणि दुष्काळाला सामोरं जावं लागतंय. काही वर्षापूर्वी औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागात सातत्यानं अशाच प्रकारची पाणी टंचाई जाणवत होती. पाण्याचं महत्व नागरिकांना समजून सांगण्यासाठी जिल्ह्यात गावोगावी जनजागृती करायला सुरुवात झाली आणि हे करत असताना औरंगाबाद तालुका परिसरात असलेल्या चिते नदीचं पुनर्जीवन करण्याचं कामही हाती घेण्यात आलं. सुरुवातीला पिण्यासाठी, शेतीसाठी आणि पशुधनासाठी पाण्याचा अभाव होता. जनतेच्या सकारात्मक प्रतिसादातून चिते नदी खोऱ्यात माथा ते पायथा असा शास्त्रीय, तांत्रिक, सामाजिक आणि आर्थिक अभ्यास करून सर्वसमावेशक आराखडा तयार करून कंपार्टमेंट बॉइंडिंग, CCT, नदीपासून 17 किलोमीटरवर 25 सिमेंट बंधारे बांधण्यात आले. नदीचं रुंदीकरणही करण्यात आलं. नदीच्या कॅचमेंट परिसरातील 29 पैकी 12 पाझर तलावातील 70,000 घनमीटर गाळ काढण्यात आला. 2,40,00,000 काम लोकसहभागातून करण्यात आलं. आता त्यामुळेच या भागातील भूजल पातळी 3 ते 4 मीटरनं वाढली आहे. अभियान ज्यावेळेस आता यशस्वी झाले तेव्हा असं जाणवत आहे की स्त्रियांचे हे जे प्रश्न आहे, प्रश्न पूर्णपणे म्हणजे या प्रश्नांचं निराकरण झालेलं आहे. मुली सुद्धा आता व्यवस्थित शाळेत रेग्युलर जात आहे. आम्ही एवढंच करून थांबलो नाही तर आम्ही स्त्रियांना विशेष मार्गदर्शन आयोजित करून त्यांचे बचत गट स्थापन करून त्यांना विविध व्यवसायासाठी जवळजवळ वसुंधरा प्रकल्पाच्या माध्यमातून 1.5 कोटीचं खेळतं भांडवल आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलं. एकेकाळी एकाएका बादलीभर एकाएका कळशीभर पाण्यासाठी लोकांना दिवस दिवस रात्रभर पाण्यासाठी वाट पाहावी लागत होती. आज या चित्ते व्हॅलीमध्ये भूजल पातळी 3 ते 4 मीटरनी वाढलेली आहे. इथे आता पिण्यासाठी, शेतीसाठी, पशुधनासाठी पाणी उपलब्ध झालेले आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात फळबागा, दुग्ध व्यवसाय वाढल्यामुळे येथील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीने वाढलेले आहे. या सर्व कामाची दखल घेऊन भारत सरकारने ग्रामविकास संस्थेला जलशक्ती मंत्रालयाचा तृतीय पुरस्कार माननीय राष्ट्रपती यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करून या कामाला सन्मानित केलेलं आहे. गावकुसातील विहिरींची पाण्याची पातळी 10-12 फुटावर आली आहे. गाव शिवारात फळबाग भाजीपाल्याचं क्षेत्र वाढीला लागलंय. गावाच्या आर्थिक गाड्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या दुग्ध व्यवसायातही वृद्धिंगत व्हायला वाव निर्माण झालाय. कायम पाण्याच्या चिंतेत असलेल्या गावकऱ्यांचा मोठा प्रश्न मिटल्यामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये इथे आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. नुकताच ग्रामविकास संस्था औरंगाबाद या गैरसरकारी संस्थेला राष्ट्रीय जल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दिल्ली इथल्या विज्ञान भवनात 3रा राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल, विश्वेश्वर टुडू आदी मान्यवर उपस्थित होते. पाणी म्हणजे जीवन, हे जीवन देऊन अनेकांच्या जीवनात या संस्थेनं नंदनवन फुलवलं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे, औरंगाबाद.